नमस्कार रुजुता. आज मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गेले होते. का ग? अगं माझ्या शेजारच्या एक बाई आहेत, त्यांच्या कॅन्सरच्या काही टेस्ट करायच्या होत्या. अरे बापरे, काय वय आहे त्यांचं? जेमतेम 85. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की हे वय बायकांच्या दृष्टीने खूपच धोक्याचं असतं. म्हणजे माझ्या ओळखीच्यातल्याच कितीतरी बायकांना कॅन्सर झालाय. अरे बापरे. अगं पण हे असं खरंच असेल का? आणि असेल तर त्याचं कारण काय असेल? मला वाटतं हे सगळे प्रश्न आपण डॉक्टर टोणगावकरांना विचारूया. गर्भाशयाचा कॅन्सर या विषयातले ते तज्ज्ञ आहेत. स्त्रिया आणि कॅन्सर या बाबतीतली सविस्तर माहिती ते आपल्याला देतील. कॅन्सर म्हणजे नेमका काय आहे, त्याची भीती बाळगण्यासारखं त्याच्यामध्ये काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण आज भेटणार आहोत डॉक्टर हेमंत टोणगावकर यांना. डॉक्टर टोणगावकर हे टाटा हॉस्पिटलमध्ये स्त्रियांच्या कर्करोग विषयाचे शल्यविशारद आहेत. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर, सगळ्यात प्रथम तुम्ही आम्हाला सांगा की मी आत्ता जसं म्हटलं तसं की कॅन्सर हा शब्दच माणसाला इतका भीतीदायक वाटतो, म्हणजे नातेवाईक किंवा ओळखीचे अशा आपल्या जवळ परिचितांपैकी कोणाला कॅन्सर झाला आहे असं म्हटलं तरी आपण पटकन चुकचुकतो, किंवा त्या पेशंटलासुद्धा असं वाटत असतं की मलाच का, तर हा कॅन्सर इतका भीतीदायक का वाटावा लोकांना? माझ्या म्हणण्याप्रमाणे कॅन्सरबद्दलचं जे सर्वसाधारण माणसाच्या मनात अज्ञान आहे हे या भीतीमागचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि ही जी भीती आहे ती अनाठायी आहे आणि ही फक्त या अज्ञानातूनच आलेली आहे. याशिवाय असं आहे की पूर्वीच्या काळी या ज्या आधुनिक निदान पद्धती किंवा उपचार पद्धती या काही आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या आणि त्यामुळे साधारणपणे एखाद्या रोगाला कॅन्सर झाला की त्याचा मृत्यू नक्की असं एक दिसून यायचं. म्हणजे कॅन्सर म्हणजे कॅन्सर असं एक समीकरण निघून त्याला तयार झालं होतं. पण आता तसं राहिलेलं नाही. आता आपल्याकडे नवीन निदान पद्धती आहेत, चांगल्या उपचार पद्धती आहेत आणि याशिवाय मला वाटतं की सर्वसाधारण माणसांमध्ये थोडंसं कॅन्सरबद्दलचं ज्ञानही वाढतं आहे. यामुळे आता आपल्याला कॅन्सरबद्दलची भीती मनात ठेवायची काहीच गरज नाही. खरं म्हणजे आपण या रोगाला सामोरं जायला पाहिजे आणि तरच आपण त्याच्यावर मात करू शकू. पण डॉक्टर, मग आपल्या देशामध्ये स्त्रियांना मुख्यत्वे करून जास्ती प्रमाणात कुठचा कॅन्सर होतो आणि त्याचं प्रमाण काय आहे? आपल्या देशात स्त्रियांच्या मध्ये जे कॅन्सर आढळतात त्यात सगळ्यात जास्त दिसणारा म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग हा सगळ्यात प्रामुख्याने दिसून येतो. या आपल्या देशात जवळजवळ 1,00,000 स्त्रियांच्या मध्ये दरवर्षी नव्याने गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं निदान केलं जातं. त्याखालोखाल स्तनाचा कर्करोग आणि नंतर स्त्री बीजकोशाचा किंवा ओव्हरीचा कॅन्सर आपण म्हणतो तो आणि त्याच्याखालोखाल गर्भाशयाचा कर्करोग हे आपल्याला जास्त प्रामुख्याने दिसून येतात. पण मग हे ह्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असा काही आपण फरक करू शकतो का? हो जरूर. स्तनाचा कर्करोग जो आहे तो स्त्री बीजकोशाचा कर्करोग म्हणजे ओव्हरीचा आणि आणि गर्भाशयाचा कर्करोग हे 3 कर्करोग जास्त प्रमाणात आपल्याला शहरांच्या मध्ये दिसतात आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग मात्र आपल्याला जास्त प्रमाणात ग्रामीण भागात दिसून येतो. अच्छा, पण ह्याचं नक्की कारण काय असावं? याचं कारण की हे सगळे जे कॅन्सर आहेत ते थोड्याफार प्रमाणात आपल्या जीवनमानाशी आर्थिक आणि सामाजिक घटकांशी निगडित आहेत आणि त्यामुळे काही जी कारणं आहेत गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची ती आपल्याला जास्त प्रमाणात ग्रामीण भागात दिसतात आणि त्यामुळे तो त्या भागात जास्त आपल्याला प्रामुख्याने आढळतो. या उलट स्तनाचा कर्करोग जो आहे त्याची जी कारणं आहेत ते आपल्याला शहरातल्या स्त्रियांमध्ये जास्त आढळतात. पण मग डॉक्टर, आपल्याकडे हे झालं पण मग पाश्चात्य देशांमध्ये ह्या कुठच्या तऱ्हेच्या कॅन्सरचं प्रमाण जास्ती आहे आणि ते आहे का? पाश्चात्य देशामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग काही जास्त प्रामुख्याने दिसत नाही, आपल्याला जास्त प्रमाणात दिसत नाही. तिकडे स्तनाचा कर्करोग मात्र पुष्कळ जास्त प्रमाणात आपल्याला आढळतो. पण मग गर्भाशय मुखाचा कॅन्सर ह्याच्याबद्दल आता जे तुम्ही म्हणालात, तर ते गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हणजे नेमकं काय असतं? गर्भाशयाचा जो खालचा भाग असतो शंकूच्या आकाराचा, जो एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणजे गायनेकोलॉजिस्ट जो असतो तो स्त्रीची आंतरिक परीक्षा करताना योनिमार्गातून जो भाग बघू शकतो त्या खालच्या भागाला गर्भाशय मुख असं म्हणतात. पण मग ह्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची प्राथमिक अवस्थेमध्ये काही विशिष्ट लक्षणं दिसतात का, किंवा नंतर प्रगत अवस्थेत सुद्धा त्याची काही विशिष्ट लक्षणं असतात का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर
ज्या वेळेला पूर्वावस्थेत असतो किंवा प्रथमावस्थेत असतो त्यावेळेला या रोगाची काहीच लक्षणं दिसून येत नाहीत, आणि ज्या वेळेला लक्षणं दिसायला लागतात तोपर्यंत रोगही बळावलेला असतो. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या स्त्रीला काहीही त्रास होत नाही किंवा तिला काहीही बाह्य लक्षण नाही अशा स्त्रीने सुद्धा दरवर्षी आपली तपासणी करून घेतली पाहिजे. आता याच्यातली सर्वात सुरुवातीची लक्षणं जर बघायची झाली तर ती म्हणजे 2 मासिक पाळ्यांच्या मध्ये योनिमार्गातून थोडासा रक्तस्राव होणं किंवा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर थोडासा रक्तस्राव होणं किंवा ज्या स्त्रियांची मासिक पाळी बंद झाली आहे त्यांच्यामध्ये पुन्हा थोडंसं रक्त जायला सुरू होणं ही या रोगाची सगळ्यात सुरुवातीची लक्षणं आहेत. आणि जसा जसा रोग वाढतो तसं खरं म्हणजे दुखायला सुरू होतं. पोटात दुखणं किंवा पाठीत दुखणं, कमरेत दुखणं किंवा पायाला सूज येणं किंवा लघवीला त्रास होणं ही सगळी रोग बळावण्याची लक्षणं आहेत, पण सुरुवातीच्या अवस्थेत काहीच लक्षणं नसतात. हा कॅन्सर नक्की कुठच्या वयात होऊ शकतो असं काही ठरलेलं आहे का, म्हणजे 35 ते 40 नंतर किंवा अगदी तरुण वयात हा होऊ शकतो का, असं काही त्याचं ठराविक आपल्याला सांगता येऊ शकतं का? सर्वसाधारणपणे हा गर्भाशयमुखाचा कर्करोग जो आहे तो आपल्याला 35 किंवा 40 नंतरच दिसून येतो. याचा अर्थ असा नाही की 25 वर्षाच्या स्त्रीमध्ये तो होऊ शकत नाही, पण सर्वसाधारणपणे हा 35 किंवा 40 नंतर होतो. या रोगाची पूर्वावस्था ज्याला डिस्प्लेसिया म्हणतात ती मात्र वयाच्या 20 किंवा 25 सुरू होऊ शकते, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष कॅन्सर होतो तोपर्यंत स्त्रीचं वय साधारण 35 किंवा 40 नंतरचं असतं. पण मग हा कॅन्सर होण्याची नक्की कारणं काय असू शकतात? मला वाटतं हे आपल्याला सगळ्यांना सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे की गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एक टाळता येण्यासारखा कर्करोग आहे. आपल्याला बहुतांशी हा रोग टाळता येतो आणि हा टाळता का येतो कारण आपल्याला त्याची काही कारणं माहिती आहेत आणि ही कारणं टाळून आपण हा रोगही टाळू शकतो. तर तीही कारणं जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ही कारणं अशी की असं दिसून आलं आहे की ज्या स्त्रियांचा विवाह लग्न अतिशय अल्पवयात होतं, ज्यांचा शारीरिक संबंधही अतिशय लवकर सुरू होतो आणि ज्यांचं पहिलं मूलही किंवा पहिली गर्भधारणा अतिशय लवकर होते म्हणजे 20 च्या आत होते अशा स्त्रियांमध्ये पुढे गेल्यावर त्यांचं वय वाढल्यानंतर त्यांच्यामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. तसंच ज्या स्त्रियांना अनेक मुलं कमी कमी अंतराने होत जातात अशा स्त्रियांच्यामध्येही गर्भाशय मुखाला शारीरिक इजा पोचल्यामुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो. या रोगाचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्री आणि पुरुषांचा स्वेड लैंगिक व्यवहार, आणि असा व्यवहार करताना जी सुरक्षितता घ्यायला पाहिजे किंवा खबरदारी घ्यायला पाहिजे ती न घेणं. तर असं दिसून आलं की ज्या स्त्रियांचा नवरा हा विविध स्त्रियांशी संबंध ठेवतो अशा स्त्रीमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग आपल्याला अतिशय प्रकर्षाने आढळतो. विशेषतः ज्या स्त्रिया वेश्याव्यवसायात वगैरे गुंतलेल्या आहेत अशा स्त्रियांमध्येही हा आपल्याला कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो. तसंच ज्या स्त्रिया विशेषतः गरीब वर्गातील स्त्रिया किंवा खेड्यापाड्यात राहणाऱ्या स्त्रिया की ज्यांच्यामध्ये त्यांना आपल्या शरीराची स्वच्छता विशेषतः योनिमार्गाची किंवा गुप्तांगाची स्वच्छता ठेवणं कठीण जातं अशा स्त्रियांच्यामध्येही आपल्याला हा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो. आता असं दिसून आलं की एक विषाणू ज्याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणतात किंवा दुसरा एक विषाणू आहे ज्याला हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस 2 असं म्हणतात, हे विषाणूही या रोगाला आता कारणीभूत असतात. आणि हे विषाणू लैंगिक संबंधातून एका स्त्रीकडून पुरुषाकडे आणि पुरुषाकडून दुसऱ्या स्त्रीकडेही पसरू शकतात आणि त्यामुळे हा आता एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज किंवा लैंगिक संबंधातून पसरणारा रोग असा क्लासिफाय केला जातो. पण मग ह्याच्यासाठी काही टेस्ट उपलब्ध असतील ना आपल्याकडे, म्हणजे त्याच्या काही परीक्षा चाचण्या काही उपलब्ध असतील ना आपल्याकडे, तर त्या कुठच्या आहेत? गर्भाशय मुखाचा कॅन्सर जर आपल्याला वेळीच निदान करायचं असेल तर त्याच्यासाठी 2 प्रकारच्या टेस्ट असतात, निदान पद्धती असतात. एक म्हणजे योनिमार्गाद्वारे केलेली गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष त्याचं जे परीक्षण, आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला काही ॲबनॉर्मल दिसलं किंवा असाधारण दिसलं तर पॅप टेस्ट किंवा पेशी परीक्षा ही केली जाते.
आता पॅप टेस्ट म्हणजे नक्की काय, की गर्भाशय मुखाच्या आणि योनिमार्गाच्या आतील आवरणावरून नेहमी जुन्या पेशी बाहेर फेकल्या जात असतात आणि नवीन पेशी निर्माण होत असतात. आता या जुन्या पेशी ज्या बाहेर फेकल्या जातात त्या एका कापसाच्या बोळ्याद्वारे आपण जमा करतो आणि सूक्ष्मदर्शकाखाली बघतो. आणि सूक्ष्मदर्शकाखाली आपण साधारण पेशी म्हणजे नॉर्मल पेशी किंवा पूर्वावस्थेच्या म्हणजे डिस्प्लेझियाच्या ज्या पेशी असतात त्या किंवा प्रत्यक्ष कॅन्सरच्या पेशी या तिघांमध्ये आपण फरक करू शकतो. आपण त्याचं निदान करू शकतो की या स्त्रीला काही त्रास नाही आहे, ती बरी आहे, किंवा या स्त्रीला कॅन्सर आहे, हे दोन्ही आपण त्याच्यावरून ठरवू शकतो. तर सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की 18 ते 60 वर्षांमधल्या सर्व स्त्रियांनी ही पॅप टेस्ट किंवा पेशी परीक्षा करून घ्यावी. तर हे पाश्चात्य देशात तर सहज शक्य आहे, पण आपल्या देशाची एवढी मोठी लोकसंख्या बघितली तर हे जरा फार कठीण आहे. म्हणून असं ठरवलं गेलं की साधारणपणे आपल्या देशामध्ये प्रत्येक स्त्रीने आयुष्यात एकदा तरी ही पेशी परीक्षा करून घ्यावी. आता ज्यावेळेला आपण एकदा ही पॅप टेस्ट करायची म्हटली म्हणजे ती विशिष्ट वेळेला केलेली सगळ्यात चांगली. तर ही विशिष्ट वेळ कधी, की साधारण 35-35 सुमाराला या स्त्रियांनी ही पॅप टेस्ट किंवा पेशी परीक्षा करून घ्यावी. अर्थात ज्या स्त्रियांना वैद्यकीय फॅसिलिटीज उपलब्ध आहेत किंवा ज्या शहरात राहतात त्यांनी दरवर्षी करायलाही हरकत नाही, पण ज्या स्त्रिया गावात राहतात त्यांना या वैद्यकीय फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहेत, त्यांना उपलब्ध नाही आहेत, अशा स्त्रियांनी मात्र आयुष्यातून एकदा तरी ही करून घ्यावी साधारण 35 सुमाराला. तर आता 35 का, की यावेळेला हा रोग पूर्वावस्थेत किंवा प्रथमावस्थेत सापडण्याची शक्यता सर्वाधिक असते आणि त्यामुळे या अवस्थेत निदान झाल्यावर पुष्कळशा स्त्रिया संपूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. पण मग ह्या कॅन्सरसाठी नक्की उपचार कुठचे दिले जातात आणि ते किती वर्ष घ्यावेत? हा रोग ज्या वेळेला पूर्वावस्थेत असतो म्हणजे जी कॅन्सरच्या आधीची अवस्था असते तर त्या अवस्थेमध्ये या रोगाची जी उपचार पद्धती आहे ती अतिशय सोपी आहे, अतिशय साधी आहे आणि मुख्य म्हणजे त्याचे रिझल्ट्स अतिशय चांगले आहेत. तर जर ही पूर्वावस्थेत आपण या रोगाचं निदान केलं तर आपण गर्भाशय मुखाचा जो भाग जिकडे जी इजा झालेली असते किंवा जिकडे हा रोग आहे तो भाग आपण विद्युत उपकरणाने जाळून काढू शकतो, ज्याला कॉटरायझेशन असं म्हणतात, किंवा नायट्रस ऑक्साईड वायूचा उपयोग करून आपण तो भाग गोठवून नष्ट करू शकतो, ज्याला क्रायोथेरपी असं म्हणतात. आता आधुनिक उपकरणं जिकडे उपलब्ध आहेत अशा हॉस्पिटलमध्ये आपण लेझर किरणांच्या सहाय्यानेही तो भाग संपूर्ण नष्ट करू शकतो. हे सांगण्याचा उद्देश असा की ज्यावेळेला कॅन्सर पूर्वावस्थेत असतो त्यावेळेला गर्भाशय काढून टाकण्याची मात्र गरज लागत नाही आणि जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे ही पूर्वावस्था आपल्याला वयाच्या 20 आणि 30 आपल्याला सर्वसाधारणपणे दिसून येते. या स्त्रियांना जर पुढे मूल होण्याची जर इच्छा असेल तर ती आपण हे छोटा उपाय केल्यामुळे आपण त्याच्या आड येत नाही, त्यांना पुढे नॉर्मल त्यांचं मूल वगैरे होऊ शकतं. जसा हा रोग थोडासा पुढे आणखीन जातो, प्रथमावस्थेत जातो, कॅन्सर होतो, त्यावेळेला आपण ऑपरेशन करू शकतो, ज्याला रॅडिकल हिस्ट्रेक्टमी असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण गर्भाशयमुख आजूबाजूचा थोडा भाग आणि ओटीपोटातल्या सगळ्या ज्या लसिका ग्रंथी असतात त्या संपूर्ण काढतो. आणि जर हे ऑपरेशन करायचं नसेल तर आपण विकिरण पद्धती वापरून किंवा रेडिएशन थेरपी वापरून सुद्धा या प्रथमावस्थेत या रोगाचा आपण उपाय करू शकतो आणि विकिरण पद्धती किंवा ऑपरेशन शस्त्रक्रिया दोन्ही याचे रिझल्ट सारखेच आहेत. जसा रोग आणखीन बळावतो तसा ऑपरेशनचा किंवा शस्त्रक्रियेचा त्याच्यामध्ये काही संबंध येत नाही. अशा रोगांना फक्त आपण विकिरण पद्धती वापरून, रेडिएशन वापरून किंवा काही औषधोपचार करून म्हणजे किमोथेरपीचे इंजेक्शन वापरून आपण त्यांचा इलाज करू शकतो. पण जसा जसा रोग जास्त बळावतो तसं तसं बरं होण्याची शक्यताही पुष्कळ कमी होत जाते. पण मग समजा म्हणजे आता तुम्ही म्हणाला तसं तर 25 ते 35 सुद्धा ह्याची पूर्वावस्था असू शकते, म्हणजे तेव्हा सुद्धा आम्ही टेस्ट करणं आवश्यक आहे. खरं तर जसं मी म्हटलं तसं 18 ते 60 या वयोगटात आणि ज्या स्त्रीने एकदा तरी लैंगिक संबंध ठेवला आहे अशा सर्व स्त्रियांनी ही टेस्ट करायला पाहिजे. तर म्हणून म्हटलं तसं की जर आपल्याकडे वैद्यकीय फॅसिलिटीज उपलब्ध असतील तर आधीपासूनही ही टेस्ट करायला हरकत नाही. राणी, आज खवय्येगिरीसाठी मी एक छान ठिकाण शोधून काढलंय. कुठचं गं?
पवईचं रोडास हे रेस्टॉरंट. पण तिथे काय विशेष? अगं तिथे बरंच काही विशेष आहे. म्हणजे एरवीसुद्धा इथले खाद्यपदार्थ चाखायला लोक लांबून लांबून येतात. आणि सध्या तर इथे ख्रिश्चन लोकांची एक खाद्यजत्रा चालू आहे. हा, परवाच मला कोणीतरी म्हणालं की ख्रिश्चनांचेही उपास असतात. आणि या उपासांचं जेव्हा पारणं पिटतं ना, तेव्हा मार्द्रीग्रह हा सण ते साजरा करतात. आपण सगळे खाद्यप्रेमी आणि उत्सवप्रेमी सुद्धा आहोत, त्यामुळे या रेस्टॉरंटला आपण भेट द्यायलाच हवी. पवई इथल्या रोड्स हॉटेलमध्ये नुकताच मार्दी ग्रा महोत्सव साजरा केला गेला. आजच्या स्पर्धेच्या दिवसात लोकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे महोत्सव हॉटेलमध्ये साजरे केले जातात. मार्दी ग्रा आयोजित करण्यामागचंही हेच उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर आपल्याला एका नव्या संस्कृतीची ओळख व्हावी हाही उद्देश त्यामागे होता. मार्दी ग्रा ह्याचा खरा अर्थ फॅट ट्यूजडे. ही कल्पना न्यू ऑर्लिन्समध्ये अमेरिकेत त्याची रुजू झाली. न्यू ऑर्लिन्समध्ये पूर्वी फ्रेंच कॉलनी होती आणि त्यांच्याकडे सगळे कॅरिबियनचे काळे लोक स्लेव्ज म्हणून काम करायचे. त्या लोकांचा समारंभ म्हणून मार्दिग्रा हा प्रसिद्ध झाला. त्या स्लेव्ज लोकांचा जो राजा होता तो किंग म्हणून समजला जायचा त्यांचा. आणि त्यांनी त्याच्या विरंगुळ्यासाठी ही मार्दिग्रा हा कार्निवल सुरू केला 1850 सालीपासनं. आणि ती आता अमेरिकेत एक मोठा सण म्हणून साजरा केला जातो. इकोटेल संकल्पनेतलं रोड्स हॉटेल दक्षिण पूर्व आशिया खंडातल्या जेवणासाठी प्रसिद्ध आहे. थाय, मलेशियन, बर्मीज वगैरे फूड बरोबरच युरोपियन जेवणाचीही चव तीही या पद्धतीनं आपल्याला घेता यावी या उद्देशानं रोड्समध्ये मार्दिग्राचं आयोजन केलं गेलं. अमेरिकन फूड जे आता मॅकडोनल्ड्स आणि पिझ्झा हटच्या नावाने आपल्याकडे प्रसिद्ध होत आहे, तर असंच जेवण अजूनसुद्धा त्यांचं जे ॲक्च्युअल अमेरिकन रोबस्ट जेवण जे म्हणतात ते जेवण आपल्या इकडेसुद्धा चालू शकेल. कारण त्यांचं पण जेवण साधारण तिखट आणि मसालेदार असतं आपल्या जेवणासारखंच. म्हणून मला ती कल्पना अशी वाटली की आपल्याला इकडे ती उपयोग होऊ शकते. रोड्सचे शेफ निलेश यांनी गेल्या वर्षी अमेरिकेत या महोत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी लगेचच ती इथं अंमलात आणली. इतकंच नाही तर रोड्समध्ये राहणाऱ्या काही युरोपियन्सनी सुद्धा या मार्दिग्राचा अनुभव घेतला. आपल्याकडे कशा जशा प्रकारे मिरवणुकी निघतात त्याचप्रकारे त्यांचे मिरवणूक निघते. त्या अमेरिकेच्या वेगवेगळ्या घडामोडींचं प्रदर्शन त्या मिरवणुकीत दाखवलं जातं आणि खूप आवाज असतो, खूप फटाके वाजवले जातात. आणि त्यांच्या मार्दिग्रामध्ये तीन रंग विशिष्ट महत्त्व घेतात, ते आहेत पर्पल, गोल्ड आणि हिरवा. या तीनही रंगाचं एक रंगाचं वैशिष्ट्य असल्यामुळे ते तिन्ही रंगाचं प्रदर्शित जास्त प्रमाणे या उत्सवात साजरं केलं जातं. मार्दी ग्रा म्हणजेच फ्रेंच भाषेत लठ्ठ मंगळवार. ईस्टर आधी 45 दिवस हा महोत्सव तिथं साजरा केला जातो. हा तिथल्या कृष्ण वर्णियांचा महोत्सव. आता मात्र सगळेच युरोपियन्स मार्दी ग्रा मोठ्या उत्साहानं साजरा करतात. रोड्समधले सगळे वेटर या काळात काळ्या कपड्यात आणि विविध रंगी मण्यांच्या माळांनी सजलेले असतात. माशांचा घमघमाट इथं दरवळतच असतो. पण आपल्या इथली शाकाहारी भोजनाची आवड लक्षात घेऊन या महोत्सवासाठी निलेश यांनी काही खास शाकाहारी पदार्थही बनवले होते, ज्यामध्ये कांदा लसूणशिवाय जैन पदार्थही होते. रोड्समधल्या या वातावरणात युरोपियन्स, भारतीय आणि अगदी जपानी सुद्धा मार्दी ग्राची मस्त मजा लुटताना दिसत होते. मानसीचा आजचा सल्ला, सर्दीचा सामना कसा कराल? बाजारात मिळणाऱ्या विक्स सारख्या औषधांमध्ये पुदिना, कापूर आणि निलगिरी यासारख्या नैसर्गिक गोष्टी असतात. यामुळे चोंदलेलं नाक मोकळं होतं. रात्री झोपताना हे औषध छातीला आणि नाकाला लावा, म्हणजे शांत झोप लागते. एका भांड्यात गरम वाफाळतं पाणी घ्या, त्याच्यामध्ये मेंथोलेटेड द्रव्य घाला आणि मग वाफ घ्या. श्वसन मार्ग मोकळा होतो. सर्दी ही विषाणूंमुळे झालेली असते, त्यामुळे अँटीबायोटिक्सचा काहीही उपयोग होत नाही. म्हणूनच जाहिरातींना फसू नका. ह्या दिवसामध्ये जास्तीत जास्त पाणी प्या आणि सी व्हिटॅमिन्स असलेली फळं खा.